नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेकडे गेलेल्या आहेत याच शिवसेनेचा प्रादेशिक पक्ष म्हणून असा दर्जा सुद्धा आहे जो निवडणूक आयोगाने त्या पक्षाला दिलेला आहे पण अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंकडे जो पक्ष आहे त्याची कुठलीही सध्या ओळख नाहीये आणि म्हणूनच शिवसेनेप्रमाणे उद्धव ठाकरेंना आता त्यांच्या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून जर ओळख निर्माण करायची असेल तर निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम किंवा निकषांचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं असणार आहे आणि हे केवळ निवडणुकांमधूनच त्याची भरपाई करणं हे शक्य असणार आहे यासाठीच उद्धव ठाकरेंना आता आगामी निवडणुकांमध्ये ठराविक मतं ही जमवावी लागणार आहेत आणि ठराविक लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून आणावेच लागतील तरच त्यांच्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा पुन्हा एकदा त्यांना मिळवून देता येणार आहे आणि म्हणूनच कुठल्याही पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा मिळवून द्यायचा असेल किंवा उद्धव ठाकरेंना आता आपला जो पक्ष आहे त्याची एक नवीन ओळख तयार करायची असेल निवडणुकांमध्ये त्यांना जर तसा चांगला परफॉर्मन्स घडवून आणून आपल्या पक्षाला नवी ओळख द्यायची असेल प्रादेशिक पक्षाचा दर्जा जो शिवसेनेला आहे तोच आपल्या पक्षाला मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरे गटाला नेमकं काय काय करावं लागणार आहे निवडणूक आयोगाचे ते नियम नेमके काय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंना मिळालेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल या दोन्ही गोष्टी निवडणूक आयोगाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाने तर म्हटलेलं होतं की कसबा आणि चिंचोड पोटनिवडणुकीपर्यंतच त्यांच्याकडे ते राहणार रा आहे पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात त्याच्यात धाव घेतली आणि त्याच्यावर आव्हान सुद्धा दिलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू असेपर्यंत उद्धव ठाकरेंकडे तरी मशाल आणि निवडणूक चिन्ह नाव आणि निवडणूक चिन्ह हे कायम राहील पण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाने बदललेला नाहीये त्यामुळे तीच गोष्ट जर शिवसेनेच्या केसमध्ये सुद्धा कायम राहिली तर मात्र उद्धव ठाकरेंना त्यांचा जो पक्ष आहे तो नव्यानं निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी करावी लागेल नव्यानं तो रजिस्टर करावा लागेल आणि मग मात्र त्यांच्या पक्षाला तो दर्जा मिळवून देण्यासाठी प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी काही ठराविक नंबर्स म्हणजेच ठराविक मतं आणि ठराविक लोकप्रतिनिधी हे निवडून आणावे लागणार आहेत आता या संदर्भातल्या अटी कशात आहेत तर इलेक्शन सिंबल्स रिझर्वे हा जो क्लॉज आहे या अटी देण्यात आहेत की कुठल्याही पक्षाला जो नव्यानं आपली ओळख तयार करतो त्याच्यासाठी त्याला कुठल्या अटी असणार आहेत त्याच्यासाठी कुठले निकष असणार आहेत ते या ऑर्डर मध्ये देण्यात आलेले आहेत पण ही ऑर्डर मधले हे पाच निकष जे आहेत ते जाणून घेण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले हे दर्जा नेमके असतात तरी काय ते समजून घेणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाकडे काही आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी पक्षांना त्याचं वर्गीकरण केलेलं आहे सगळ्यात पहिला क्रायटेरिया तो म्हणजे पक्ष भारतामध्ये आठ पक्ष असे आहेत भाजप काँग्रेस इतर पक्ष हे आठ पक्ष राष्ट्रीय पक्षांमध्ये त्यांचे वर्गीकरण होतं दुसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे स्टेट पार्टीज म्हणजेच रिजनल पार्टीज प्रादेशिक पक्ष असे भारतात साधारण पन्नास ते चोपन्नाच्या घरात प्रादेशिक पक्ष आहेत ज्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा समावेश होतो आणि त्याच्यानंतर काही पक्ष आहेत जे अनरेकग्नाईज पक्ष आहेत जे साधारण दोन हजाराच्या घरात आहेत सध्याच्या घडीला जर आ, सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा उद्धव ठाकरेंना दिलासा मिळाला नाही तर त्यांचा जो पक्ष असेल तो अनरेकग्नाइज्ड पक्षाच्या क्रायटेरियामध्ये सगळ्यात पहिले असेल आता हा क्रायटेरिया काय आहे तर राष्ट्रीय पक्ष तुम्हाला सगळ्यांना कळलं की भाजप काँग्रेस तृणमूल काँग्रेस हे सगळे पक्ष जे आहेत ते राष्ट्रीय पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष जसं की शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे इतर सुद्धा बऱ्याच राज्यांमधले त्यांचे जे पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष असतात पण हा जो अनरेकग्नाइज्ड पक्ष आहे तो काय असतो तर जे जे पक्ष नव्याने येतात त्यांचं इलेक्शन कमिशनकडे त्याची नोंदणी होते रजिस्ट्रेशन होतं पण ते अनरेकग्नाईज असतात कारण त्यांची काही ओळख ही निर्माण झालेली नसते जे राष्ट्रीय पक्ष असतात ते लोकांना माहिती असतात त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतात तसंच प्रादेशिक पक्षांचं असतं पण हे जे अनरेकग्नाइज्ड पक्ष आहेत त्यांचे म्हणावे तितकं मतंही त्यांना मिळालेले नसतात म्हणावे तितके त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले नसतात आणि म्हणून त्यांची ओळखच फारशी निर्माण न झाल्यामुळे त्यांना अनरेकग्नाइज्ड पक्ष असं म्हटलं जातं अशाच स्वरूपाचे साधारण अडीच हजाराच्या घरात भारतामध्ये पक्ष आहेत तर आता या पक्षांच्या क्रायटेरियामध्ये स्टेट पार्टीचा जो जो क्रायटेरिया आहे जो शिवसेनेचा आहे तोच क्रायटेरिया उद्धव ठाकरेंना सुद्धा आपल्या पक्षाचा तयार करायचा असेल तर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या पाच नियमांपैकी पाच निकषांपैकी कुठला तरी एक निकष तरी उद्धव ठाकरेंना पूर्ण करावा लागणार आहे आणि तो येत्या निवडणुकांमध्ये त्यांना करण्याचा स्कोप आहे हे म्हणण्याचं कारण म्हणजे या पाचही निकषांमध्ये निवडणुका हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकांमधल्याच परफॉर्मन्सवरून उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा देता येऊ शकतो तर हे पाच क्रायटेरिया कुठले आहेत तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना वैध मतांपैकी किमान सहा टक्के मतं मिळायला हवी तसंच त्यांचे दोन आमदार सुद्धा निवडून यायला हवे आता ही अट वाचण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे की हे पाच निकष जे आहेत ते सार्वत्रिक निवडणुकांमधल्याच परफॉर्मन्सवरनं पाहिले जातात पोटनिवडणुकांमधले परफॉर्मन्स पक्षाचे ग्राह्य धरले जात नाहीत या दर्जांमध्ये जर या पक्षांना गणायचं असेल तर पहिल्या निकषानुसार ज्या विधानसभेच्या लेटेस्ट निवडणुका झालेल्या ले असतील म्हणजे आता उद्धव ठाकरेंना जे दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका लागतील त्याच्यावर त्यांचा पक्षाचा दर्जा हा ठरवला जाईल तर ज्या लेटेस्ट निवडणुका होतात विधानसभेच्या त्याच्यामध्ये त्यांचे जे उमेदवार उतरवले जातील त्यांना सगळ्यांना किमान सहा टक्के तरी मतं ही मिळाली पाहिजेत किंवा त्याच्यासोबतच दोन आमदार सुद्धा त्यांचे हे निवडून यायला पाहिजेत अशा पद्धतीचा हा पहिला निकष आहे पूर्ण करणं शक्य नसेल तर त्याच्या आधी होणाऱ्या लोकसभा निवडणुका सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचा गट परफॉर्मन्स आपला चांगला करू शकतं तर दुसरा निकष जो आहे तो म्हटलंय की मागच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना वैध मतांपैकी किमान सहा टक्के मत मिळायला हवी तसंच पक्ष ज्या राज्याचा आहे तिथून एक लोकसभेचा खासदार हा निवडून यायला हवा म्हणजे पहिल्या अटीमध्ये आपण पाहिलं विधानसभेची निवडणूक की ज्याच्यात सहा टक्के मतं सोबतच दोन आमदार हे निवडून यायला हवे तर ते जर शक्य होत नसेल तर लोकसभेची निवडणूक आहे तिथे सुद्धा सहा टक्के मतं ही मिळून यायला हवी सोबतच त्यांचा एक तरी खासदार हा त्या राज्यातनं निवडून यायला हवा हा, हा दुसरा निकष आहे यापैकी कुठलाही निकष ते पूर्ण करू शकत असतील तर त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळू शकतो या व्यतिरिक्त सुद्धा आणखी ऑप्शन्स आहेत जसं की तिसरा निकष ज्याच्यामध्ये म्हटलेला आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण सदस्य संख्येच्या तीन टक्के जागा या ये निवडून यायला हव्या किंवा तीन आमदार निवडून यायला हवे यापैकी ज्याची संख्या जास्त असेल ते ग्राह्य धरलं जाईल एकूण सदस्य संख्या ही महाराष्ट्राच्या विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्याच्या तीन टक्के तरी जागा या त्यांना निवडून यायला हव्या हे जर शक्य होत नसेल किंवा हे गणित जर जुळत नसेल तर किमान त्यांचे तीन आमदार तरी निवडून यायला हवे चौथा निकष आहे तो म्हणजे की लोकसभा निवडणुकीत त्या राज्यातून निवडून जाणाऱ्या सदस्यांपैकी पंचवीस सदस्यांमागे एक अशा प्रकारे खासदार हा निवडून यायला हवा पंचवीस सदस्यांमागे एक म्हणजे आपण जर महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं तर अठ्ठेचाळीस खासदार असतात त्याच्यामध्ये पंचवीस खासदारांमागे एक अशा पद्धतीने त्यांचा हा निवडून यायला हवा ही आहे चौथी अट पाचवी अट जर आपण पाहिली तर ती आहे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत वैध मतांपैकी पक्षाच्या उमेदवारांना किमान आठ टक्के मतं ही मिळायला हवी हा सुद्धा एक निकष आहे या पाचपैकी कुठलाही एक जरी निकष त्यांनी पूर्ण केला तर त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा दिला जाऊ शकतो पण एका निवडणुकीत खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि पुढच्या सगळ्या निवडणुकींमध्ये तो बारगळला म्हणून तो दर्जा जो असतो प्रादेशिक पक्षाचा तो, तो तसाच राहतो का तर तसं नाहीये निवडणूक आयोग दर दोन इलेक्शन्स मागे याचा रिव्ह्यू घेत असतं पडताळणी करत असतं की त्या पक्षाचे तेवढे हे जे निकष आहेत त्याच्यानुसार ते त्यांना मतंही ही टक्क त्या टक्केवारीमध्ये मिळत का त्यांचे तेवढे लोकप्रतिनिधी हे निवडून येत का याची पडताळणी ही याचा रिव्ह्यू जो असतो तो, तो इलेक्शन कमिशनकडनं दर दोन निवडणुकांमधनं घेतला जातो म्हणजे आता दोन हजार चौदाच्या निवडणुकीतला एखादा पक्षाचा परफॉर्मन्स पाहिला असेल तर दोन हजार एकोणीसचा पाहिला जाणार नाही मग दोन हजार चोवीसचा पाहिला जाईल असं दर दोन निवडणुकांमध्ये तो परफॉर्मन्स जो आहे पक्षांचा तो इलेक्शन कमिशनकडनं त्याचा रिव्ह्यू जो आहे तो घेतला जातो आणि जसं मी म्हणाले की जर तो परफॉर्मन्स कायम नसेल तर त्यांचा प्रादेशिक पक्षाचा किंवा राष्ट्रीय पक्षाचा सुद्धा दर्जा जो असतो तो तो काढून घेतला जाऊ शकतो इलेक्शन कमिशनकडनं आणि सध्या भारतात बीएसपी बहुजन समाजवादी जो पक्ष आहे जो राष्ट्रीय पक्षांमध्ये जे गणती होते पण त्यांचा परफॉर्मन्स हा इतका खालावत चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांचा तो दर्जा सुद्धा जवळपास जाण्यात निश्चित झालेला जा आहे त्यामुळे अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचे अनेक नियम असतात तर प्रादेशिक पक्षाचा दर्जा जर उद्धव ठाकरे यांना मिळवायचा असेल तर मात्र त्यांना विधानसभा आणि लोकसभेच्या जे निवडणुका लागतील त्याच्यामध्ये या निकषांपैकी एकतरी निकष पूर्ण करावा लागेल तरच शिवसेनेप्रमाणे त्यांच्या सुद्धा पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा दिला जाऊ शकतो अर्थात तुम्ही म्हणाल कदाचित की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का नाही तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सुद्धा मिळवायचा असेल तर त्यासाठी वेगळे नियम आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे जेव्हा आम आदमी पक्ष अरविंद केजरीवाल यांचा गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधल्या निवडणुकांनंतर त्यांचा जो परफॉर्मन्स सुधारलेला होता त्यांचे जे निकष पूर्ण झाले त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे तर त्या दृष्टीने आम्ही त्यावेळेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर कुठले निकष लागू होतात तो वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथेही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा मुंबई टाईम लाईनवर सर्च करू पण एकंदरीत जर पाहिलं तर याच्यामध्ये अनेक फायदे सुद्धा असतात राष्ट्रीय पक्षांचे सुद्धा वेगळे फायदे आहेत प्रादेशिक पक्षांचे वेगळे फायदे आहेत थोडक्यात सांगायचं चा झालं तर प्रादेशिक पक्षाची ओळख जर एखाद्या पक्षाला मिळत असेल त्याच्या राज्यामध्ये तर त्यांचं जे इलेक्शन सिंबोल आहे निवडणूक चिन्ह आहे ते त्यांच्यासाठीच त्या राज्यापुरता रिझर्व राहतं त्यांच्यासाठीच ते राखीव ठेवलं जातं जर ते अनरेकॉग्नाइज्ड पक्ष असतील त्यांच्याकडे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नसेल तर मात्र निवडणुकांच्या निवडणुकांमध्ये त्यांची ही जी चिन्ह आहेत ती बदलली जाऊ शकतात आणि म्हणूनच त्यांना प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणं हे अतिशय गरजेचं असतं प्रादेशिक पक्ष असेल तर त्यांचं त्या राज्यापुरता निवडणूक चिन्ह हे त्यांच्यासाठीच रिझर्वड राहतं फक्त ते त्या राज्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या राज्यात निवडणुका लढवत असतील तर मात्र त्यांना वेगळं चिन्ह हे दिलं जातं राष्ट्रीय पक्षांना तसं नसतं जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं राष्ट्रीय पातळीवर पण किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा ते निवडणुका लढवत असतील तर त्यांचं चिन्ह हे फक्त त्यांच्यासाठीच रिझर्व्ह ठेवलं जातं ते चिन्ह इतर कुणालाही देता येत नाही तर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचे बरेच इंटरेस्टिंग नियम आहेत उद्धव ठाकरेंचं आपण पाहिलं तर त्यांच्याकडे आत्ता सध्याच्या घडीला मेजॉरिटी त्यांची जी, जी आहे ती राज्यसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची आहे पण त्याची जी गणती आहे ती प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ठरवण्यासाठी कामाला येत नाही त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधनच त्यांचा मिळणारी मतांची टक्केवारी आणि लोकप्रतिनिधी यातूनच त्यांना आपल्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा हा मिळवता येणार आहे आणि त्यासाठीच नियम नेमके काय असतात तो समजवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा असेच महत्वाचे व्हिडिओ त्याचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका